नमस्कार, होम कुक मराठी चॅनलमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत. आजची आपली विदर्भ स्पेशल रेसिपी आहे कढी गोळे. तुरीच्या डाळीपासून बनवले गोळ्याची कढी खूप छान चविष्ट लागते. एकदम सोपी रेसिपी आहे. हे कढी गोळे पोळी चपाती भाकरीबरोबर तर खूपच मस्त लागतात. चला तर बघूया कढी गोळे बनवायला लागणारं साहित्य आणि कृती. इथे मी गोळे करण्याकरिता अर्धा कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 3-4 तास भिजत ठेवली होती. 3-4 तासानंतर डाळ छान भिजली की डाळ चाळणीमध्ये काढून थोडा वेळ ती निथळत ठेवायची. पूर्ण पाणी निघाले की बारीक करण्याकरता डाळ मिक्सर जारमध्ये घालायची. तुम्ही डाळ पाट्यावर सुद्धा वाटू शकता. आता या मिक्सर जारमध्ये लसणाच्या पाकळ्या, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घालायची. यानंतर यामध्ये 1/2 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा जिरे घालून पाणी न घालता डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटायची. बघा या प्रकारे डाळ वाटायची आणि एका बाऊलमध्ये काढायची. वाटताना जर पाणी घातले तर गोळे नीट जमत नाही आणि त्यामुळे ते कढीमध्ये फुटतात. आता ही वाटलेली डाळ बाजूला ठेवून यानंतर हे 1/2 लिटर आंबट थोडं घट्ट ताक आहे यामध्ये 3 मोठे चमचे बेसन घालून व्यवस्थित मिक्स करायचे. त्यामध्ये गुठळ्या नको असायला. बेसनचं प्रमाण ताकामध्ये कमी झाले तर त्यामुळे सुद्धा कढी फुटू शकते. ताकामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचे. तुम्ही इथे तेलाऐवजी तूप सुद्धा घेऊ शकता. तेल तापले की यामध्ये मेथीचे दाणे, राई, जिरे घालायचे. काही सेकंद कमी आचेवर परतायचे. राई जिरे तळतळले की यामध्ये कढीपत्ता आणि हिरव्या मिरची तुकडे घालायचे. कमी आचेवर 1 मिनिट परतायचे. यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची. 1-2 मिनिट परतायचे कमी आचेवर. त्याचा कच्चापणा नको राहायला. यानंतर हळद घालायची. हळद तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायची. कमी आचेवर काही सेकंद परतायचे. आता यामध्ये बेसन मिक्स केलेलं ताक घालायचं. कढीला मीडियम आचेवर एक उकळी येऊ द्यायची. यामध्ये थोडे पाणी घालायचे. कढीची कन्सिस्टन्सी थोडी पातळच ठेवायची कारण गोळे घातल्यानंतर शिजेपर्यंत कढी घट्ट होते. उकळी येईपर्यंत कढीला मध्ये मध्ये ढवळत राहायचे. तोपर्यंत बाजूला गोळे करायला घ्यायचे. त्याकरता वाटलेल्या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे. छान मिक्स करायचे. तुम्ही इथे तुरीच्या डाळीऐवजी चना डाळ घेऊ शकता. आता या मिश्रणाचे हवे त्या लहान मोठ्या आकाराचे गोल गोळे करायचे. जर चुकून मिश्रण जास्त ओलसर झालं असेल आणि गोळे नीट नसेल जमत तर तुम्ही यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घालू शकता. कढीला मध्ये मध्ये ढवळत राहायचे त्यामुळे कढी फुटणार नाही. बघा अशा प्रकारे सर्व गोळे तयार करायचे. कढीला उकळी आली की आज कमी करून अलगद हाताने एक एक गोळा कढीमध्ये घालायचा. इथे लक्षात ठेवायचं कढीला उकळी आल्यानंतरच गोळे घालायचे नाहीतर गोळे फुटू शकतात. सर्व गोळे घालून झाले की चवीनुसार मीठ घालायचे. आपण वाटलेल्या डाळीमध्ये सुद्धा मीठ घातले होते तर ते लक्षात ठेवूनच कढीपुरतेच चवीनुसार मीठ घालायचे. तुम्ही आवडत असल्यास यामध्ये थोडीशी साखर घालू शकता. आता हे गोळे कमी आचेवर झाकण न ठेवता 7-8 मिनिटं शिजू द्यायचे. 7-8 मिनिटानंतर गोळे छान शिजले की शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. बघा हे टेस्टी कढी गोळे तयार आहेत. तुम्ही हे कढी गोळे भाकरी चपाती भाताबरोबर पण सर्व करू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.